अंड आधी की कोंबडी या प्रश्नावरून अजूनही वाद होतात. कुणी म्हणतं अंड तर कुणी म्हणतं कोंबडी. पण अंड म्हटलं तर मग ते कुठून आलं, कारण अंड तर कोंबडीच देते. आणि कोंबडी म्हटलं तर मग ती कुठून आली, कारण ती अंड्यातूनच येते. त्यामुळे जगातील सर्वात कठीण प्रश्न म्हटला तरी चालेल, अशाच प्रश्नाचं उत्तर अखेर सापडलं आहे. शास्त्रज्ञांनी याचं उत्तर शोधून काढलंय. ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलंय. शास्त्रज्ञांनी दावा केलाय की पृथ्वीवर अंड नव्हे तर पहिली कोंबडी आली होती. या विचित्र दाव्याबाबत शास्त्रज्ञांनी अनेक तथ्यही दिली आहेत, ज्यावर अनेकांचा विश्वास बसत नाहीये. शास्त्रज्ञांनी अहवालात दावा केलाय की हजारो वर्षांपूर्वी कोंबडी आजच्या सारखी नव्हती. त्यांनी अंड्याला जन्म दिला नाही तर पूर्ण पिल्लाला जन्म दिला. यानंतर त्यांच्यात सतत बदल होत गेले. संशोधकांनी असा दावा केलाय की अंडी घालण्याची क्षमता देखील पूर्णपणे ब्रूडी कोंबडीच्या प्रजातींमध्ये विकसित झाली आहे. यावरून स्पष्टपणे म्हणता येईल की अंडी आधी आली नाही तर कोंबडी आधी आली. संशोधकांनी पुढे सांगितलंय की प्रसूती क्षमतेतील फरक हा भ्रूणाच्या वाढीव प्राधिकरणामुळे होतो. अनेक प्राणी अंडी घालतात ज्यामध्ये भ्रूण अंड्याच्या आत पूर्णपणे तयार होत नाही आणि त्यानंतर विकसित होतं, जसं की पक्षी, मगर आणि कासव. दुसरीकडे असे काही प्राणी आहेत ज्यांच्या अंड्यामध्ये गर्भाचा विकास आधीच झालाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.